नमस्कार विद्यार्थ्यांनो, इयत्ता तिसरीचा घटक अपोजिट्स, पान नंबर 47, ऑन पेज नंबर 47 आज आपण बघणार आहोत. रीड द वर्ड्स, देन कम्प्लीट द सेंटेन्स अँड कॉपी देम इन युअर नोटबुक. शब्द वाचा, नंतर वाक्य पूर्ण करा आणि तुमच्या वेळी ती पाहून लिहा. बघा, आता अपोजिट्स म्हणजे काय तर विरुद्ध, आणि अपोजिट वर्ड्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द. तुम्ही मराठीमध्ये विरुद्धार्थी शब्द शिकलेला आहात, डावा उजवा, लहान मोठा, येणे जाणे, काळा गोरा, हे विरुद्धार्थी शब्द आहे. इंग्रजीमध्ये देखील विरुद्धार्थी शब्द असतात, आपल्याला ते बघायचे आहे. आता याच्यामध्ये पहिल्या चित्रामध्ये तुम्ही जर बघितलं तर हत्ती दाखवलेला आहे. हत्ती कसा असतो? मोठा असतो. कसा असतो? मोठा असतो. मग त्याच्यासाठी शब्द वापरलेला आहे बिग. आणि लहान साठी स्मॉल शब्द वापरलेला आहे. मग स्मॉल इथं उंदीर दाखवलेला आहे. उंदीर मामा तुम्ही ओळखता ना, उंदराला सगळेच ओळखता, फार तकलीफ देतो तो आपल्याला घरात. द एलिफंट इज बिग, द एलिफंट इज बिग. हत्ती मोठा आहे, बट द माऊस इज स्मॉल. म्हणजे उंदीर कसा आहे? लहान आहे, स्मॉल आहे. बघा दुसरं चित्र. बघा, दोन झाडं दाखवलेली आहे. एक उंच आहे आणि एक कमी उंचीचं आहे, त्याला बुटका म्हणतो, छोटा आहे. मग उंचसाठी कोणता शब्द वापरलेला आहे? टॉल. टॉल म्हणजे उंच. द फर्स्ट ट्री इज टॉल. पहिलं जे काही झाड आहे ते उंच आहे. बट द अदर ट्री, म्हणजे जे काही दुसरं झाड आहे ते कसं आहे? शॉर्ट आहे. काय आहे? शॉर्ट. शॉर्ट म्हणजे अखूड, लहान, कमी उंचीचा. बिग बिग स्मॉल, मोठा लहान, टॉल शॉर्ट, उंच गुटका किंवा ठेंगणा पण म्हणतात त्याला. त्यानंतर पुढे बघूया. सॉफ्ट आणि हार्ड. सॉफ्ट म्हणजे नरम, मऊ, जसं आपला सोपा असतो. आणि हार्ड म्हणजे कठीण, जसा टेबल असतो, खुर्ची असते, त्याला हार्ड, त्याचा जो काही पृष्ठभाग असतो तो हार्ड असतो, कठीण असतो. द पिंक चेअर इज सॉफ्ट. पिंक म्हणजे हे जे काही पिंक रंगाची चेअर आहे त्याला आपण सोफा म्हणतो. तो कसा आहे? सॉफ्ट. सॉफ्ट म्हणजे नरम. बट द ब्राऊन चेअर इज हार्ड. आता इथं काय येईल? हार्ड शब्द येईल. बट द ब्राऊन चेअर इज हार्ड. ती जी काही ब्राऊन रंगाची जी काही चेअर आहे, खुर्ची आहे, ती कशी आहे? हार्ड आहे, कठीण आहे. सॉफ्ट आणि हार्ड. हॉट म्हणजे गरम आणि कोल्ड म्हणजे थंड, ही विरुद्धार्थी शब्द आहे. आता हॉट काय असते? चहा असते. कपामध्ये चहा दाखवलेली आहे. आणि ही आईस्क्रीम तुम्हाला फार आवडते, बघा रडतात तुम्ही खाण्यासाठी. टी इज हॉट. चहा गरम आहे, बट आईस्क्रीम इज कोल्ड. परंतु आईस्क्रीम कशी आहे? थंड आहे, म्हणजे गरम आणि थंड. त्यानंतर क्लीन आणि डर्टी. आता क्लीन म्हणजे स्वच्छ आणि डर्टी म्हणजे घाणेरडा. शूजचे दोन जोडे दाखवलेले. लाल जो काही जोडा आहे तो क्लीन आहे, आणि जो काही निळा जोडा आहे तो डर्टी आहे, म्हणजे घाणेरडा आहे. द रेड शूज आर क्लीन. लाल रंगाचे शूज हे क्लीन आहे, बट द ब्ल्यू शूज आर डर्टी. इथं कोणता शब्द येईल? मग डर्टी शब्द येईल. स्वच्छ आणि घाणेरडा. वेट म्हणजे ओला आणि ड्राय म्हणजे कोरडा. ओला कोरडा, वेट ड्राय. द ब्ल्यू शर्ट इज वेट. ब्ल्यू रंगाचा, निळ्या रंगाचा जो काही शर्ट आहे तो कसा आहे?
वेट म्हणजे ओला आहे, बट द येलो शर्ट इज ड्राय, पिवळ्या रंगाचा शर्ट आहे तो ड्राय म्हणजे सुकलेला आहे, वाळलेला आहे, ओला कोरडा, रफ स्मूथ. आता रफ म्हणजे खडबडीत, दगड असतो बघा, आणि स्मूथ म्हणजे सॉफ्ट नरम, फुग्याला तुम्ही हात लावून बघा स्मूथ असतो. द ब्लॅक रॉक इज टफ, काळ्या रंगाचा जो काही खडक आहे तो कसा आहे, रफ आहे, खडबडीत आहे. बट द व्हाईट स्टोन इज स्मूथ, परंतु पांढरा जो काही दगड आहे तो स्मूथ आहे, गुळगुळीत आहे. रफ स्मूथ, यंग ओल्ड, यंग म्हणजे तरुण आणि ओल्ड म्हणजे वयस्कर म्हातारा, यंग ओल्ड, तरुण म्हातारा. गौरव इज, गौरव इज यंग, आता हा गौरव आहे तो काय आहे, तरुण आहे. बट इज ग्रँडफादर इज ओल्ड, परंतु त्याचे आजोबा हे वयस्कर आहे, म्हातारे आहे. फॅट म्हणजे जाड आणि थिन म्हणजे बारीक सडपातळ. द फर्स्ट कॅट इज फॅट, पहिली जी काही मांजर आहे ती फॅट आहे, जाडी आहे. बट द अदर कॅट इज थिन, अदर म्हणजे दुसरी, ही जी काही मांजर ती काय कशी आहे, थिन म्हणजे सडपातळ आहे, जाड नाही. लॉंग म्हणजे लांब आणि शॉर्ट म्हणजे अखूड. द पिंक पेन्सिल इज लॉंग, पहिली पेन्सिल काय आहे, लांब आहे. बट द ब्ल्यू पेन्सिल इज शॉर्ट, परंतु निळ्या रंगाची जी काही पेन्सिल आहे ती अखूड आहे, लहान आहे. न्यू ओल्ड, नवीन आणि जुना. द रेड बॅग इज न्यू, जी काही लाल रंगाची बॅग दाखवलेली ती नवीन आहे. बट द ब्राऊन बॅग इज ओल्ड, परंतु ब्राऊन रंगाची तपकिरी रंगाची जी काही बॅग आहे, पिशवी आहे, ती जुनी आहे. प्रिटी आणि अगली, आता प्रिटी या शब्दाचा अर्थ सुंदर. द पिंक मास्क इज प्रिटी, मास्क पिंक रंगाचा जो काही मास्क आहे तो सुंदर दिसतो, छान दिसतो. बट द ग्रीन मास्क इज अग्ली, परंतु हिरव्या रंगाचा जो काही मास्क आहे तो अग्ली आहे, कुरूप आहे, सुंदर नाही, त्याला सौंदर्य नाही. स्ट्रॉंग म्हणजे मजबूत आणि वीक म्हणजे कमकुवत, दुबळा, कमी ताकदीचा. द फर्स्ट मॅन इज स्ट्रॉंग, पहिला व्यक्ती कसा दाखवलेला आहे, स्ट्रॉंग दाखवलेला आहे, बॉडी बिल्डर दाखवलेला आहे. बट द अदर मॅन इज वीक, परंतु दुसरा माणूस कसा दाखवलेला आहे, वीक, दुबळा दाखवलेला आहे, अशक्त दाखवलेला आहे. स्ट्रॉंग वीक, फास्ट म्हणजे जलद आणि स्लो म्हणजे हळू सावकाश. बघा ससा आणि कासव दाखवलेला आहे, तुम्हाला त्याची गोष्ट माहिती आहे दोघांची, ससा आणि कासवाची, लहानपणापासून ऐकता तुम्ही, ससा फास्टच आहे. द रॅबिट इज फास्ट, ससा जोराने पळतो. बट द टॉर्टॉइज, बट द टॉर्टॉइज इज स्लो, परंतु कासव कसा आहे, स्लो आहे, हळू आहे. निश्चितच तुम्हाला हा घटक समजला असेल, समजल्यास चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.